संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा लवकरच करण्यात येणार असून याबाबत केंद्रीय समितीच्या बैठकीत एकमत झालंय देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत मात्र सध्या तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही आहे महाराष्ट्र दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे मात्र आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगानं हातपाय पसरत आहे गुजरात राजस्थान छत्तीसगड उत्तर प्रदेश पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे त्यामुळं मोदी सरकार लवकरच संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आलाय केंद्रीय समितीच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत एकमत आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीतून म्हटला तशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली त्यामुळं लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतं